दारू पाजली नाही म्हणून श्रीरामपुरामध्ये एकावरती चॉपरने वार। श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील लबडे पेट्रोल पंपाजवळ लाल पुलावर रमजान सय्यद वय 29 यांना दोन आरोपींनी चॉपरने मारहाण केल्याची घटना घडली। याबाबतची माहिती अशी की फिर्यादी रमजान सय्यद हा लाल पुलावरून जात असताना आरोपी नदीम पिंजारी आणि राजू जाधव यांनी फिर्यादीकडे दारू पाजण्याची मागणी केली। त्यावेळी फिर्यादीने सांगितलं की आता माझ्याकडे पैसे नाहीयेत। याच गोष्टीचा आरोपींना राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला पाठीत चॉपर मारून आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केलं। त्यानंतर फिर्यादी रमजान सय्यद यांना साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं असता पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांचा जबाब नोंदवून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार हापसे हे करीत आहेत। प्रतिनिधी एजाज पठाण, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर।